पुन्हा एकदा राजकीय ब्रेकिंग। देशात सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे अव्वल स्थानी आहेत। काल उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती, त्यांच्या संपत्तीविषयीची माहिती समोर आली आहे। उद्धव ठाकरेंकडे 143 कोटींची संपत्ती आहे। याआधी देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू नायडू यांचा अव्वल क्रमांक होता। चंद्रबाबू नायडू यांची संपत्ती 177 कोटी होती, मात्र चंद्रबाबू सध्या मुख्यमंत्री नाही आहेत आणि त्यामुळेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात श्रीमंत सीएम म्हणून ओळखले जातील। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री। उद्धव ठाकरेंची संपत्ती आहे 143 कोटींची। प्रेम खंडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची 129 कोटींची संपत्ती आहे। 48 कोटींची संपत्ती आहे अमरिंदर सिंह पंजाबचे मुख्यमंत्री। त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची 15 कोटींची संपत्ती आहे। आणि आता बातमी आहे वारीच्या पालखी सोहळ्याची। यंदाच्या देहू आळंदी पालखी सोहळ्याचं स्वरूप कसं असेल याबद्दल येत्या 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी देहू आणि आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तांसोबत बैठक घेतली। कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसं असावं याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थांच्या प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। सोशल डिस्टन्सिंग बाबत शासनाची नियमावली आणि टाळेबंदीची परिस्थिती तसंच येत्या काळातील संभाव्य चित्र या सगळ्या बाबी विचारात घेऊन पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात येईल अशी माहिती नवल किशोर राम यांनी दिलेली आहे।